मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती महत्त्वाचा प्रश्न भाग 64 नंबरचा भाग बघणार आहोत. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संत आणि महाराष्ट्रातील समाजसुधारक याच्यावरती महत्त्वाचे 22 प्रश्न बघणार आहोत. आणि या 22 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात ते तुम्हाला बघायचे आहे आणि 22 च्या 22 प्रश्नांची करेक्ट उत्तरे द्यायची आहेत. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की तुमचा किती अभ्यास झालेला आहे आणि तुमचे चांगल्या प्रकारे रिव्हिजनही होऊन जाणार आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि अशाच प्रकारचा टेस्ट देत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे. आणि PDF आणि वेगवेगळ्या स्टडी मटेरियलसाठी आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे. चला तर मित्रांनो, प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, मुकुंद महाराजांनी शके 1110 लिहिलेला टिंबटिंब हा ग्रंथ उपलब्ध ग्रंथांपैकी आद्य मराठी ग्रंथ म्हणून ओळखला जातो, तर कोणता ग्रंथ आद्य मराठी ग्रंथ म्हणून ओळखला जातो असा प्रश्न विचारलेला आहे. तर तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत, तर यापैकी कोणता ग्रंथ आद्य मराठी ग्रंथ म्हणून ओळखला जातो? तर या ठिकाणी उत्तर आहे परिक्रमांक अ, गीतावर्ण हा मराठी ग्रंथ आद्य मराठी ग्रंथ म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी 2 नंबरचा प्रश्न आहे, मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख टिंबटिंब येथे सापडला, तर कोठे सापडलेला आहे मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख? तुमच्यासमोर पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे परिक्रमांक अ, अक्षी या ठिकाणी मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख सापडलेला आहे अक्षी येथे. या ठिकाणी 3 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांचा ज्ञानेश्वरांचे समकालिक ज्ञानेश्वर चित्रकार म्हणून गौरव केला जातो, तर कोणाचा गौरव केला जातो समकालीन ज्ञानेश्वर चित्रकार म्हणून? तुमच्यासमोर पर्याय दिलेले आहेत, तर या ठिकाणी उत्तर आहे परिक्रमांक ब, नामदेव यांचा समकालीन ज्ञानेश्वर चित्रकार म्हणून उल्लेख केला जातो. या ठिकाणी 4 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब या मराठी संतांच्या अभंगांचा गुरु ग्रंथ साहिबमध्येही समावेश करण्यात आलेला आहे, तर कोणत्या संतांच्या अभंगांचा गुरु ग्रंथ साहिबमध्येही समावेश केलेला आहे? तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत, तर उत्तर आहे क्रमांक अ, संत नामदेवांच्या अभंगांचा गुरु ग्रंथ साहिबमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, वारकरी संप्रदायरूपी मंदिराचा पाया रचण्याचे श्रेय बहिणाबाई कोणास देतात? तर कोणास देतात मंदिराचा पाया रचण्याचे श्रेय बहिणाबाई कोणास देतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक अ, संत ज्ञानेश्वरांना हा उपमा दिलेली आहे किंवा दर्जा दिलेला आहे किंवा श्रेय दिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या मराठी संतांची भारुडे व गवळणी आजही जनसामान्यात लोकप्रिय आहेत, तर कोणत्या संतांची गवळणी आणि भारुडे आजही जनसामान्यात लोकप्रिय आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी उत्तर हा परिक्रमांक ड, संत एकनाथ महाराजांच्या गवळणी आणि भारुडे आजही जनसामान्यात लोकप्रिय आहेत. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, शिवरायाचे 8वे रूप शिवरायाचा 8वा प्रताप हे कोणी म्हटले आहे? तर कोणी म्हटलेले आहे की शिवरायाचा 8वा रूप आणि 8वा प्रताप असे कोणी म्हटलेले आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे परिक्रमांक ब, रामदास, संत रामदास यांनी असे म्हटलेले आहे. लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी यांसारख्या ओळी खालीलपैकी कोणाच्या आहेत? तर शुद्ध बीजापोटी आणि फळे रसाळ गोमटी यांसारख्या ओळी कोणाच्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे, संत तुकारामांच्या ह्या ओळी आहेत अशा. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे कर्तृत्व ज्ञानेश्वरांकडे जात नाही? तर कोणत्या ग्रंथाचे कर्तृत्व ज्ञानेश्वरांकडे जात नाही खालीलपैकी हे 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे वरील सर्व ग्रंथांचे 3 ग्रंथांचे कर्तृत्व ज्ञानेश्वरांकडे जाते, पण हरिविजय या ग्रंथाचे कर्तृत्व ज्ञानेश्वरांकडे जात नाही. लक्षात ठेवायचे आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका ही भगवद्गीतेवरील टीका कधी लिहिली? तर कधी लिहिली आहे? तर शके 1212 ही टीका लिहिलेली आहे. भगवद्गीतेवरील 2 टीका लिहिल्या, ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरांची ओवी संख्या सुमारे 9000 असून अध्याय भगवद्गीतेप्रमाणेच टिंबटिंब आहेत, तर किती अध्याय आहेत? तर या ठिकाणी उत्तर आहे परिक्रमांक क, 18 अध्याय आहेत. लक्षात ठेवायचे आहे ज्ञानेश्वरीमध्ये. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वर काळी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणाचे राज्य होते? तर ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणाचे राज्य होते? तर देवगिरीचे यादव, सातवाहन, बहमनी, छत्रसाल यापैकी कोणाचे राज्य होते संत ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये? तर या ठिकाणी उत्तर आहे परिक्रमांक अ, देवगिरीचे यादव यांचे राज्य होते. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत, तर कोणत्या मराठी संतांची
पंजाब मध्ये अनेक देवळे आहेत, तर कोणत्या? तर तुमच्या समोर नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि रामदास असे चार पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक अ। पर्याय क्रमांक अ म्हणजे संत नामदेवांची पंजाब मध्ये अनेक देवळे आहेत। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा, टिंबटिंब यांना महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेचे प्रवर्तक मानले जाते। तर कोणाला महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरेचे प्रवर्तक मानले जाते? नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, हरिदास, यापैकी कोणाला महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेचे प्रवर्तक मानले जाते असा प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, संत नामदेव यांना महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेचे प्रवर्तक मानले जाते। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पोलीस भरतीसाठी आणि तलाठी भरतीसाठी अशा महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेसाठी महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारक यांच्यावरती खूपच महत्त्वाचे प्रश्न नक्की विचारले जातात। या ठिकाणी 15 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब या मराठी संताने हिंदीत अभंग रचना व केली व उत्तरेतही स्वतःचा शिष्य संप्रदाय निर्माण केला। तर कोणी निर्माण केला? मराठीमध्ये अभंग रचना केली आणि उत्तरेतही स्वतःचा शिष्य संप्रदाय निर्माण केला, तर कोणत्या संतांनी असे केलेले आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, संत नामदेवाने अभंग रचना हिंदीमध्ये केली आणि उत्तरेतही स्वतःचा शिष्य संप्रदाय निर्माण केलेला होता संत नामदेव यांनी। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या मराठी संताला कृतिशील आद्य समाजसुधारक असेही म्हणता येईल। तर यापैकी कोणत्या संताला कृतिशील आद्य समाजसुधारक असेही म्हणता येईल? तर तुमच्यासमोर पर्याय दिलेले आहेत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे आणि यापैकी तुमचा स्कोर किती आलेला आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। तर या ठिकाणी उत्तर आहे संत एकनाथ। संत एकनाथांना मराठी कृतिशील आद्य समाजसुधारक असेही म्हणता येईल या मराठी संताला। या ठिकाणी 17 नंबरचा प्रश्न आहे, गाथेचा कर्ता खालीलपैकी कोण आहे? तर कोण आहे खालीलपैकी गाथेचा कर्ता? नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, खालीलपैकी गाथेचा कर्ता कोण आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक क, तुकाराम, संत तुकाराम हे गाथेचा कर्ता आहेत। या ठिकाणी 18 नंबरचा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरीचे संशोधन करून शुद्ध प्रत कोणी तयार केली? तर कोणी केली? ज्ञानेश्वरीचे संशोधन करून शुद्ध प्रत कोणी तयार केलेली आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे। नामदेवांनी, तुकारामांनी, एकनाथांनी, तर दासोपंत हे चार पर्याय दिलेले आहेत। तर ज्ञानेश्वरांचे पूर्ण संशोधन केलेले आहे आणि त्यातून शुद्धता बाहेर केलेली आहे आणि शुद्धाची प्रत तयार केलेली आहे, तर कोणी केलेली आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक क, संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचे संशोधन करून शुद्ध प्रत बाहेर काढलेली आहे किंवा तयार केलेली आहे संत एकनाथ महाराजांनी। महत्त्वाचा प्रश्न आहे। 19 नंबरचा प्रश्न आहे, महानुभव पंथाचे प्रवर्तक कोण? तर कोण आहेत महानुभव पंथाचे प्रवर्तक? चक्रधर, रामानुजन, चांगदेव, बसवेश्वर हे चार पर्याय दिलेले आहे आणि खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे। तर या ठिकाणी उत्तर आहे चक्रधर। चक्रधर हे महानुभव पंथाचे प्रवर्तक आहेत। महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी 20 नंबरचा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, मराठा तितुका मेळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असा उपदेश समर्थ रामदासांनी खालीलपैकी कोणास दिला होता? तर कोणाला दिलेला होता? शिवाजी महाराज, मराठी रहितेच संभाजी महाराज आणि त्यांच्या शिष्यांना। तर हा संत समर्थ रामदासांनी हा उपदेश कोणाला दिलेला होता? तर उत्तर आहे परिक्रमांक क। परिक्रमांक क म्हणजे संभाजी महाराजांना हा उपदेश दिलेला होता समर्थ महाराजांनी। खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी प्रत्येक प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे। पुढचा प्रश्न आहे, दासबोध व मनाचे श्लोक खालीलपैकी कोणी लिहिले आहेत? तर कोणी लिहिलेले आहेत दासबोध आणि मनाचे श्लोक? या ठिकाणी तुमच्यासमोर पर्याय दिलेले आहेत, संत तुकाराम, संत समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर आणि एकनाथ महाराज। कोणी लिहिलेले आहेत दासबोध आणि मनाचे श्लोक? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, समर्थ महाराजांनी दासबोध आणि मनाचे श्लोक लिहिलेले आहेत। महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे आणि तुमचा या 22 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांचे उत्तर येत होते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। याच्यावरती तुम्हाला प्रत्येक परीक्षेला 1 ते 2 मार्काला प्रश्न नक्की विचारला जातो। या ठिकाणी 22 नंबरचा प्रश्न आहे, वारकरी संप्रदायरूपी मंदिराच्या कळसाची उपमा बहिणाबाईंनी खालीलपैकी कोणास दिली आहे? तर कोणा दिला दिलेली आहे उपमा? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक ब। पर्याय क्रमांक ब म्हणजे संत तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायरूपी मंदिराच्या कळसाची उपमा दिलेली आहे बहिणाबाईंनी संत तुकाराम महाराजांना।
मित्रांनो, हे सर्व प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्यायचं आहे। आणि पुढच्या व्हिडिओचा टॉपिक, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आपण जसा घेतला होता महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारक, जसे की पुढच्या व्हिडिओचा टॉपिक कोणत्या विषयावरती घ्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे। आणि तुम्हाला PDF या व्हिडिओचा PDF आणि अजूनही वेगवेगळे स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।